सर तो लोकांना माणसांची डोकी चुकतात, त्यामुळे ते रॉंग साइड जातात आणि त्यांना सातत्याने प्रवाह करण्याचं काम, मूळ प्रवाहाची ओळख करण्याचं काम डॉक्टर श्रीमंत पोहताटे हे देत आहेत. त्याचप्रमाणे राहुल पोकळे, कुलजीत सर, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आदरणीय शिक्षक, त्यांचे सहकारी आणि या कार्यक्रमाला वेगवेगळ्या लोकांनी सहकार्य दिलं त्या सगळ्यांना नमस्कार. महात्मा फुले यांच्या निमित्त आपण शिक्षकांना आपण पुरस्कार देत आहोत. शिक्षक खरा शिक्षक कुठला आणखी खोटा कुठला, खरा शिक्षक कुठला आणि खोटा कुठला हे डॉक्टर श्रीमंत पोहताटे यांनी सांगितलंच आहे. परंतु हे शिक्षण क्षेत्रात नाही, सर्व क्षेत्रामध्ये अशी डुप्लिकेट माणसं झालेली आणि त्यांना शिकवण्याचं काम, शिक्षित करण्याचं काम हे शिक्षकांचं आहे. मगाशी इनामदार सर म्हणाले की हे तुम्ही शिक्षकांसाठी करतात, वडीलधाऱ्या लोकांसाठी करतात, मुलांसाठी तरुणांसाठी काय करायचं ते काम शिक्षकांनी करायचंय. मुळात शिक्षकांनी ते शिकवलं पाहिजे त्या पद्धतीने. मला शाळेमध्ये 7वीला कविता होती केशवसुतांची, नव्या मनुचा नव्या युगाचा शिपाई त्याचे किंवा एक तुतारी द्या मजा आणून, ते आम्हाला 7वीला होती. तर मास्तरांना त्यांनी विचार रसग्रहण करायला लावतात, तर त्यांनी मला आम्हाला मला विचारलं की तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा. मी विचारलं पहिलं की तुतारी आम्ही आणून का द्या आणि फुंकायची मी स्वप्राणाने का, ठोक ठोक ठोकला होता. पण शिक्षकाला नंतर सरळ केला कारण मी मुख्याध्यापकांकडे गेलो आणि माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे, एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी स्वप्राणाने, म्हणजे तुतारी आम्ही चोरायच्या बनवायच्या आणि हा फुंकत बसणार का, ती विडी आहे काय. महात्मा फुलेंनी ते काम नाही केलं, ते आम्हाला सांगता आलं पाहिजे. तरुण मुलं मोठी काय मी त्यांना खरं खोटं काय सांगण्यापेक्षा त्यांना हे समजूनच घ्यायचं नाहीये, त्यांना बघायचंय, त्यांना असं वाटतं की आता मला काय मिळणार आहे. त्यांना कळत नाही की ह्याच्यातूनच सगळं मिळणार आहे. तुम्हाला शरीराची तालीम करण्यासाठी, शरीर बळकट करण्यासाठी व्यायामशाळा आहे, आध्यात्मिक त्याचा काय तुमचा मनोविकास होण्यासाठी, आध्यात्मिक मनोविकास होण्यासाठी का आत्म्याकडनं परमात्म्याकडे ब्रह्मांडाकडे जायला हे बुवाबाजी आणखीन ते भरपूर आहे. परंतु मानसिक व्यायाम, मेंदू नावाचा पण अवयव तुमच्या डोक्यात आहे ते सांगण्यासाठी अशाच पद्धतीचे महात्मा फुले, आंबेडकर, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज आपण सांगितले पाहिजे. हे काम आपलं आहे, त्यामुळे हे काम चुकीचं नाही. वर्तमानातल्या ज्या गोष्टी होतात त्या एका दिवसात होत नाही. 30-30 वर्षापूर्वीची घाण आहे त्याची आता कमळं उगवत आहेत त्या चिखलातनं. ठीक आहे, एका दिवसात चिखल आम्ही केलेला आहे काय, चिखल आधीच्या पिढीने केलेलं आहे. आम्ही गावभर बोंब मारून मारून सांगितलं चिखल आहे, कमळं उगवणार आहे, आयुष्याचं वाटोळं लागणार आहे. पण आपल्याकडे काय नाही, गेल्या 30 वर्षामध्ये गटाराचं झाकण उघडल्यानंतर आमच्या मुंबईला बंद गटार आहेत, झुरळं बाहेर पडतात तसे बुवा बापू बिपू सगळे बाहेर पडलेले आहेत गेल्या 30 वर्षामध्ये. एकही हरामखोर नीट नाही, सगळे डुप्लिकेट, सगळे संत महात्मे म्हणून बोलणारे. महात्मा फुल्यांनी सगळं लिहिलेलं आहे की ह्यांना बुवाबाजातल्या लोकांना कसं ओळखा. आम्ही पुन्हा 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 फसतो का. आता थोड्या दिवसांनी दत्ताचं जयंती आहे, जन्मदिन आहे. देवधर्माबद्दल बोलताना घाबरू नका अजिबात काय. अहो दारू बद्दल बोलायला घाबरत नाही तर देवाबद्दल बोलायला कशाला घाबरायचं, नशासारखीच आहे. देव दुवा आणि दारू एकाच लायकीच्या गोष्टी आहे. देव नावाची गोष्ट नावाची गोष्टच नाहीये. आपले तुकडोजी महाराज 40-50 वर्षापूर्वी गेले, संत आहे, ते सांगतात देव नव्हे जादूगार करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोट भऱ्यांचा. पण ते पोट भरे आपल्याला माहिती नाही. महात्मा फुले सांगतात कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड, स्वार्थासाठी होतांडे रचुनी अज्ञा फसविती भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलेलं आहे,
पण आपण दक्षिणेची लाच दिल्याशिवाय वास्तू आगलेची वास्तू सुद्धा शांत आपल्या होत नाही ना. कुठला देव आणि कुठला धर्म आहे, कोणी सांगितला, कुठल्या संतांनी सांगितलं? 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगतात, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव पहावयासी गेलो देव होऊन या गेलो. तुका म्हणे मूढ जना, म्हणजे मूर्खांना तुका म्हणे मूढ जना, देव देहीची पाहना. देव देहात देहात काहो जात देवळात, लपडी करायला काय? आज कोण झालं तर अक्कल कोण महाराज म्हणताय? हो आपल्याला लाज वाटली पाहिजे. रोज संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या बायकात अक्कल कोण कोण स्वामी समर्थ. 30 वर्षापूर्वी कोण पुत्र जात नव्हतं तिकडे. आता तो रोज संध्याकाळी लंबोटी बघून तो घरात तुमच्या फिरतो. ज्यांनी बघायचं त्यांना बायकांना सांगा की तुझा नवरा असा फिरला तर चालेल काय, मुलगा असा फिरला तर चालेल काय. सलमान खानने फक्त शर्टलेस झाला तर आपण किती बोंब मारली हो. आणि हे रोज भांडे दाखवतात कसलं काय बघतो आपण. आणि आपण महात्मा फुलेंची जयंती मयंती साजरा करायची आपल्याला शरम वाटली पाहिजे. त्याच्या आधी 800 वर्ष, आजपासून 800 वर्ष कबीर सांगतात, जत्रा में फत्रा बिटा या तीरथ पना या पाणी, दुनिया भई दिवानी पैसे की धुंदानी. माणसाकडे पैसा आला की माणूस पहिल्यांदा धार्मिक बनतो, कारण त्याला सोशल स्टेटस असावे लागतात. पण कायम लक्षात ठेवा, माणूस जितका धार्मिक तितका बदमाश असतो. ज्याच्या दारात काळी भावली त्याच्या समजायचं की ब्लॅकचा लोचा झालाय त्याच्याकडे. ज्याच्याकडे सत्यनारायण झाला त्याच्याकडे समजायचं क्रीम पोस्टला म्हणजे मोठ्या हप्त्याची नोकर बदली झाली. तो गाणे आपले ह्याला गेला बाबा का मुलावाला शिर्डीला गेला की छोटा मोठा गफला झालाय. हाफ मर्डर झाली तर आंगणेवाडीची जत्रा, आणि मोठा जर असेल तर तिरुपतीला पकडतात. तिकडे झक मारत येणारच ना तो. महात्मा फुले असे सांगितले पाहिजे. त्यांनी जे सांगितलं कल्पनेचे देव कोरिले सांगितलं काय. आणि कबीरांच्याच काळामध्ये असलेले संत ज्ञानेश्वर म्हणतात, देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ भाषणी. या पुराण कथा पिता जे आता काय सांगतात ना, विमानं उडवली अमुक बनवलं काय, सगळं झूट आहे, सगळं खोट आहे. हे त्यांनी लिहिले आहे. अमृतानुभव जसं आपल्या ह्याचं ज्ञानेश्वरी जशी त्यांची आहे तशी भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका, तसं अमृतानुभव मध्ये. तर देवांची अशी विलेवाट असल्यामुळे त्या हृदय सम्राटांचा वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, हे सगळं संडासात फेकून द्यायचं लायकीच. गांज्यातून लिहिलेलं नाहीये, तिरिमिरीत लिहिलेलं नाहीये. समाजाचा जर नाश होणार असेल तर आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे हे त्यांनी लिहिले. त्यांनी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज सांगितला, तो काय म्हणजे कुठल्या तरी शिवशाहिराला पोटाच्या साठी सांगितलेला नाही. तुमच्या इकडचा पोर तो पुरंदर तो बनावटच होता. त्यांनी शाहीर नाही लिहिली, त्यांनी शाहिरी लिहिली. ज्या जातीला 450 वर्षापेक्षा जास्त इतिहास नाही ते हरमपूर झाले आमचे इतिहास करतात. त्यांचाच इतिहास 450 वर्षाच्या पूर्वी ग्रीक नावाडीच्या पलीकडे जात नाही. आणि आपण त्यांना मानलं की मगाशी म्हटलं भैरू उठला आणि बंडोपंत उठले, हे सगळीच कडे आम्ही जातो ना. ह्याच्या पलीकडे सांगतो आमच्या तुकाराम नाटकामध्ये, त्या तुकारामांना त्यांची बायको विचारते की मी 20 रुपये दिले ते काय झालं, तर म्हणे नाही ते आपले अपूर्व आले होते अंबाजी भुवांची लोक, त्या ब्राह्मणाला मी दक्षिणा म्हणून दिली. ते म्हणाले तो गरीब बिचारा ब्राह्मण सगळीकडे असतो, गरीब बिचारा शेतकरी कुठेही नसतो, गरीब बिचारा कष्टकरी कुठेही नसतो. आपण त्यांना सोन्याची गाय देऊन देऊन छोटे छोटे देऊन देऊन त्यांचं भलं केलं. आपण कधी सुधार भूत आहे खोटं हे आपल्याला कळलेलं आहे, घट आहे खोटं हे कळलंय काय अजून आपल्याला? भूत आहे रात्री लागतं, घट आहे दिवसा लागतो. भूत आहे लागलेलं कळतं, माणूस वेड्या पित्यासारखा वागतो. भूत आहे लागलेलं कळतं पण दिसत नाही, घट आहे लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. अरे तुमची पोरं तुम्ही कापण जन्माला घातली, नाव आम्ही ठेवू ना, त्या हरामखोराला काय विचारायचं?
त्या नावातून त्याची आपली जात दिसते, तो दाखवतो बारावं तेरावं पंधरावं सोळावं काय भरणी श्राद्ध करून काय आपलं भलं होणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या ठरवून लग्न झाली पत्रिका बघून त्यांची घटस्फोट झाली, आणि पूर्वीच्या काळी या सगळ्यांची लग्न झालेली आहे 60-70 वर्षाची, ते सगळे कोरच मुर्त्यावरती व्हायचे. कोरच म्हणजे बाई गो म्हणजे काय, रस म्हणजे धूळ. जे गाई घरी येताना तो लालिमा पसरतो, त्यावेळी आलेली लग्न सगळी टिकली आणि पोरं बाळ पण झाली चांगली. हे सगळं वास्तव असताना महात्मा फुलेंनी सांगितलं, हे शिक्षकांनी शिकवायचे. शिक्षकांनी फक्त पोटांची होत उपयोग, खरा शिक्षक पुरस्कार घेताना आपण खरेच खरे आहोत का ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तीन गोष्टीसाठी पुरस्कार दिला जातो. एक तर तुम्ही त्या पुरस्काराला साजेस तुम्ही वागलात म्हणून पुरस्कार आहे. दुसरा पुरस्कार असा असतो की तुम्ही त्या पुरस्काराला साजेस वागू शकतात ह्याची आठवण करून देण्यासाठी तो पुरस्कार असतो. आणि तिसरा पुरस्कार अशासाठी देतात, आज पर नाही तसं वागलात नाही, इथून पुढे तरी लाजे कायदे सह वाचा म्हणून हा पुरस्कार दिला जातो. तर शिक्षक पुरस्कार घेताना स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा. तुम्हाला आता जनगणनेसाठी बोलवलं जातं, अनेक लोक त्या शिक्षक लोक जनगणनेसाठी जात नाही. ओ 7 तासाची नोकरी कुठून आली मला सांगा. डॉक्टर सुद्धा 8-8, 10-10 तास काम करतात, पत्रकार 10 तास काम करतात, गव्हर्नमेंट मधला क्लार्क 8-8 तास काम करतो. 7 तासाची नोकरी कुठून आली 12 दिवसात. पुन्हा दिवाळीची सुट्टी 3 आठवडे आहे लाडू करंजा करायला, परत आपल्या ते मे महिन्याची सुट्टी आहे कुरड्या बिरड्या करायला. अपडेट करून कुठे आहात तुम्ही? तुम्ही तसंच शिकवलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मला जेवढे शिक्षक पाहिजे त्यातले काही सोडू नको. आत्मा जे सामाजिक दृष्ट्या जे करतात त्यांचं ठीक आहे. महात्मा फुलेंनी जो शिक्षक निर्माण केला तो डीएड बीएड ते आता आलं, त्यांनी तो शिक्षक शिकवण्याचं प्रशिक्षण पण केलं दिलं. पण मला आज विचाराल तर बहुतांश शिक्षक ते जे जेवढी इयत्ता शिकवतात त्या इयत्तेचे जे मुख्य असतात ना त्याच्या पुढे 2 इयत्तेच्या पलीकडे त्यांचं काय चाललं. खरी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो. त्यांना भूगोलाचा शिक्षकाला विचारलं की बा ठीक आहे पाठ्यपुस्तकात देश किती आहेत, आता देश किती आहेत ते सांग, प्रजासत्ताक देश किती आहे नाही सांगता येत, जर्मनी पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी एक का झाली ते मुलांना शिकवा ना, ते पाठ्यपुस्तकात अजून बदललेलं नाहीये. युक्रेन का वेगळा झाला कसा झाला हे सांगता का येत नाही. आव्हान तर तुम्ही 30 मिनिटं काय ते असतात ते शिकवा, 10 मिनिटं वेगळं ज्ञान द्यांना. तो शिक्षक अपेक्षित आहे, मार्क वाढवणारा शिक्षक अपेक्षित नाही. महात्मा फुलेंच्या विचारांनी जी माणसं झालेली आहे एकापेक्षा एक, भाऊराव पाटील असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, मुकुंदराव पाटील असतील, तुमच्या कृष्णराव भालेकर असतील, करोडे असतील, शाहीर रोडे किंवा त्यांचे झाले, काय ताकदीची माणसं झाली. आज आपल्या आपण आपण शिक्षक उलट सांगतात, तो तो आता बोलतोय ना तो माझा विद्यार्थी होता, हा ज्ञानेश मारव माझा विद्यार्थी होता. पण ज्ञानेश मारव देवधर्म करत नाही, तू कशाला संध्याकाळचा जाऊन भजन करत बसतो. शिक्षक म्हणून सांगायची तुझी पात्रता आहे का? केवळ 7वीला शाळेत होता म्हणून का? कधीतरी तुम्ही शिक्षकांनी शिकवा, आता ती कविता नाहीये तेव्हा तुझे किती सुंदर आकाश आहे ना, मग तेवढं मुलांना सांगा आकाश देवाचं नाही, कल्पना चावलाच आहे. देवाचं आकाश नाहीये, त्या राकेश शर्मानी देवा सांगितलेलं आहे 83 सालात इंदिरा गांधीशी बोलताना की ते देव भगवान भगवान कुछ भी नाहीये, या इथून काय हिंदुस्थान हमारा सारे जहासे असा हिंदुस्थान हमारा दिसतो. हे वास्तव कधी सांगणार? अ पोरग नापास झालं तरी चालेल, पण त्याला असं बनवा की नाही की साला ह्याचा शिक्षक कोण आहे लोकांनी शोधलं पाहिजे, शोधत आलं पाहिजे. आणि मी काय फार मोठा ध्येय नाही, मी खरं सांगायचं नाही तर लोक चित्र वागतील. मी 10वीला 3 नापास झालेलो, 12 वेळा 3 नापास झालेलो, 24 वर्षी ग्रॅज्युएट झालोय, 27 वर्ष 24 वर्षी ग्रॅज्युएशनला गेलो, 27 वर्षी झालो आणि शिक्षण संपलं. पण मला कुठेही अडचण आलेली नाही. माझ्यावरती 2 जणांनी डॉक्टरेट केले आहे आणि 50-1 जणांनी प्रबंध लिहिलेले पत्रकारिता आणि काय काही गरज लागत नाही.
आता आता शिकू नका असं नाही आहे, नाही तर मला एकाने सांगितलं अण्णा भाऊ साठेंनी फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकली, तर मी त्यांनी 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये तर इतकं शिकलं तर मी 3 दिवसाच्या शाळेमध्ये किती काय करेल. असं त्रैराशिक मांडता येत नाही. शिक्षण जरुरीच असत, आवश्यक असतं, पण ते दिसतं का? ते दिसत नसे तर त्याचा उपयोग नाही. शिक्षकाला शिक्षकासारखाच मान मिळाला पाहिजे, पण तो देताना महात्मा फुलेंच्या विचाराने, विशेषतः आपल्या बहुजन समाजातल्या विचाराने लोकांनी तो प्रामाणिकपणे काम केलं. पण आता बहुतेक झेडपीचे शिक्षक बायको पण त्याची शिक्षिका शोधतात. तुम्ही वधूवर मंडळामध्ये गेला, सावित्रीबाई फुलेंच्या गोष्टी सांगतो, पण वधूवर मंडळामध्ये जर कुठलाही गेला तर मुली शिकलेल्या असतात, मुलगा शिकलेला असतो, आणि तिथे लिहिलेलं असतं. मुलगा सांगतो की मुलगा MSc झालेला आहे, डॉक्टर झालेला आहे, तो अजून काही झालेला आहे. शक्यतो मुलगी प्राध्यापक नाही तर शिक्षिका असत. पहिली जी शिक्षिका तर सावित्रीबाई फुले झाल्या, फातिमा बेग झाल्या, त्या जाताना एक लुगडं घेऊन जायच्या. लोक त्यांच्यावरती शेणगोळे मारायचे, दगड मारायचे, रक्तबंबाळ व्हायच्या, आडोशाला जायच्या, लुगडं बदलायच्या, शिकायच्या आणि शिकवायच्या. पहिली शिक्षिका अशी ती लग्नाच्या बाजारात विकण्यासाठी नव्हती. आपण आता सगळ्या गोष्टी सांगतो ते आम्हाला फॉरेन्स नाइटिंगेल सारखी आम्हाला नर्स चालेल, कात्रपाळी असते, 3-3 शिफ्ट असते, कविता चौधरीचं उडान झाल्यानंतर सिरियल झाल्यानंतर इन्स्पेक्टर मुली चालायला लागल्या, पोलीस मुली चालायला लागल्या, त्याच्यानंतर अजून बाकीचे चालतात, पण त्या 3-3 शिफ्ट मध्ये काम करतात. पण शिक्षिका कशी असते? बरी असते, एक तर मुलांच्या मध्ये असते जे त्याच्यामध्ये भानगड नाही ना, का डोक्यात घाण्याचा विचार केला, विस्तवाच्या बाजूला लोण्याचा गोळा ठेवला का लोणी पितळ, तेवढं आपलं शिक्षक टीचर रूम स्पोर्टा शिक्षक शिक्षिका एकत्र येतात. हे डोक्यात असतं, मुलं बाळांमध्ये काही भीती नसते, त्यामुळे ती राहील चांगली. दुपारची शाळा असेल तर 2 वेळचं जेवण करेल, नवरा नालायक असेल तर जास्त शिकवण्या घेईल. मुलांना सासऱ्याला हरमपूर असा असतो की त्याला शुभेच्छा हात 2 वेळा गेळायचं, नाही तर चालतच नाही. ती शिक्षिका बाई मी तू बघा, सावित्रीबाई फुले जेव्हा आपण सांगतो वास्तव वास्तव इतकं भयान आहे. शिक्षक सांगेल की मी काही नाही, तो त्याला वेळ असतो, तो जाऊन बाकीच्या पदपेढ्या चालवेल, अजून चालवेल. पण एखादी शिक्षिका तर पदपेढी चालवत असेल, एक्स्ट्रा काम करत असेल, तर नवरा सांगतो ते बाकीचं सामाजिक काम वेगळं ठेवा, थोडी शाळा करा आणि बंद करा. ते लोकोपयोगी सांगू नका, ही परिस्थिती नाही. झेडपीच्या शाळेतले अनेक शिक्षक शिक्षिका असतात, त्याच्यातले जवळजवळ 60% लोक व्याजाचा धंदा करतात आणि शेतकऱ्यांना बुडवतात. भयानक आहे. आणि आपण महात्मा फुलेंचं नाव घेतो, घेतलंच पाहिजे, कारण महात्मा फुले पहिला कुठून सुरुवात झाली ते कळेल ना आपल्याला, आपण कुठे आहोत. आपण शिक्षक म्हणून जर 7 तास नोकरी करतो तर केव्हा तरी जनगणना असते, जायला झोपडपट्टीत जायला लाज कसली वाटते? तुमची पोरं जी आपण ज्यांना शिकवतो ती कुठल्या घरातली चाळीतली कुठली आहे ती बघून घ्या ना त्यांचं एकदा घर. त्याच्यासाठी जनगणना आवश्यक आहे, ती केली पाहिजे, मागून घ्या. नुसतं आलेला पालक असतो तेवढ्यापुरतं राहू नका. महात्मा फुलेंनी त्यांच्या घरापुरतं मर्यादित राहिलं असतं तर आजचं हे शिक्षणाचं जग निर्माण झालं नसतं. आपल्याला ते नको असतं. ही वास्तव लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण अजून खूप आपल्याला खऱ्या शिक्षकापर्यंत जायचंय. हे काम आमचे मुकाटे सर करतात, बाकीचं सगळं सांगू तेवढं खूप आहे. तुम्ही म्हणेल प्रवचन करायला सुरुवात केली काय, त्या नावामध्ये सुद्धा एखादी ज्ञानेश्वर म्हटलं, छापील मध्ये महाराज म्हटले, ज्ञानेश्वर महाराज, महाराजाच्या आधी महाराज, तर ज्ञानेश्वर महाराज म्हटलं तर ते केंद्र मेंद्र पण वरती आले. मग आपल्याबरोबर 4 माणसं न्यायला अवघड काय होता? महाराज आले की सगळे जण घेऊन जातो ना. आपण आपल्याबरोबर किती जण आपल्या मिसेसना घेऊन आलेले असतो, आपल्या बायकोला घेऊन आलेले, बायकोला, बहिणीला, मैत्रिणीला. आज जे आपल्याला शिकलेल्या आई मिळते, मला मला शिकलेली आई मिळाली, मला शिकलेली बहीण मिळाली, मला शिकलेली प्रेयसी मिळाली, मला शिकलेली बायको मिळाली, मैत्रीण मिळाली, सहकारी मिळालं, हे सगळं महात्मा फुलेंमुळे. माझ्या आईला सवत नाही, माझ्या बहिणीला सवत नाही, हे कोणामुळे झालं? तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. हिंदू कोण बिंदू तर रामकृष्णांपेक्षा हे 2 माणसं आपल्या अंतरात आपल्या घरात असले पाहिजे, मनापासून असले पाहिजे.
की ज्या समाजामध्ये ते माणसाचा तुच्छ प्रवास घरातूनच सुरू होतो, घरात किंमत नसते म्हणून बाहेर किंमत नसते, पण ते नाही म्हणून भिडेसारखा हरामखोर टिकली लावली कायचा उचापत करतो. ती बाई बोलली रे, ती मुलगी जी आहे तिची हिंमत नाही झाली त्या पत्रकारितेची, पत्रकारिती माझ्या टिकलीत कुपवायचं तुला काय पडलं. मी विचारलं तुझ्या ठीक आहे घातली पत्रच्यात, हे विचारलं पाहिजे. इतकं तुम्ही हिंमतपात झाले पाहिजे महात्मा फुलेंचं आपण नाव घेऊ. या थोतांडाच्या विरोधात अत्यंत ताकदीने उभं राहिलं पाहिजे. तुम्ही सौजन्य सभ्यतेच्या फार गोष्टी करू नका की नाही चार लोकात काय बोलायचं, हे निर्लज्जपणे काही बोलतात, काही त्यांचं चालू आहे. कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे, सज्जन असता तुम्ही जर सज्जन असता, सज्जन असता कुजन मारता, हत्यार हाता मध्ये धरा सौजन्याच्या बुरख्या खाली, सौजन्याच्या बुरख्या खाली तोंड लपवूनही फिरू नका. आपल्याला तशा पद्धतीने वागता आलं, जशा तसं उत्तर दिलं तर आपण पुढे जाऊ, कारण इतिहासाची गरज असते. वर्तमानातल्या ज्या गोष्टी घडतात त्या इतिहासातून घडलेल्या असतात, भविष्याची वाट ही वर्तमानातून सुरू होत नाही, ती इतिहासापासून सुरू होते. आपल्याला जर लांब उडी मारायची असेल किंवा छोटाही उडी मारायची असेल तर दोन पावलं आपण मागे जातो आणि त्या लाईन वरनं पुढे उडी मारतो. इथे मारलेली उडी एकच जाईल, जितकं तुम्ही लांब जाल तितकं तुम्ही पुढे जाल. गाण्यामध्ये सुद्धा आहे, जितका तुमचा डीपचा आवाज लागतो म्हणजे मंत्र सप्तकातला तितका आवाज तुमचा टिपेला लागतो. तुम्हाला हे जीवनाचं रहस्य कळलं पाहिजे म्हणून महात्मा फुले, शाहू फुले, आंबेडकरांचं नाव कशासाठी घ्यायचं, तर नाव घ्यायचं त्यांच्यासाठी की त्यांच्या त्यांच्या दिशेने त्यांच्या पद्धतीने वागण्यासाठी आपल्याला घ्यायचंय. हे तुम्ही घेत असाल, माझं म्हणणं तुम्हाला आवडलं असेल, पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही शोधा त्याने जर खरा शिक्षक कसा आणि खोटा शिक्षक कुठला सांगितलं. कबीराचा दोहा आहे, माटी कहे कुमार को तू क्या रोंदे मोहे, एक दिना ऐसा आएगा मैं रोंदू तुम्हें तोय. याचं मराठीत गाणं झालं मधुकर जोशींच, माती सांगे कुंभाराला पायी मद तुडविशी, तुझाचा आहे शेवट वेण्या माझ्या पायाशी. कुठून कुठे चोरलं ते कळलं पाहिजे ना, त्याच्यामध्येच आहे गाणं. पत्ता तुटा डालसे ले गई पवन उडाय, अबके पिछडे कभी न मिलेंगे दूर पडे हो जाय. दोन ओंड कॅची होते सागरात भेट, एक लाख पोरी त्यांना पुन्हा नाही भेट. कधी मांडून आपण त्यांना एवढं मोठं केलेलं आहे की नाही, की आता अजून काय आपण करणार, आपल्याला हेच सांगता आले नाही. आपल्याला महात्मा फुलेंचा उत्तम चित्रपट बनवता आला, उत्तम नाटक पाहता बनवता आलं, उत्तम त्याच्यातलं साहित्यिक मूल्य सांगण्या गोष्टी आपण केल्या नाही. आपण गरिबांचे कैवारी, पहिले अमुक अमुक शिक्षक, ह्याच्या पुरता सगळं केलं. ह्याच्यापेक्षा विठ्ठल रामजी शिंदेच्या दोन ओळी आहेत, सत्याचा पालनवाला जो धन्य ज्योतिबाला, त्याच्यातल्या महत्वाच्या दोन लाईनी आहेत, कर्माची खडी तलवार जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार या सम कोण तो बोला सत्याचा पालनवाला. भाषेची ताकद किती होती ती त्यांनी दाखवली. कर्माचा खडी तलवार म्हणजे कृतीतनं दाखवली, जन्माचा मालाकार म्हणजे उपजत त्याचं जे लेखन कौशल्य होतं त्याने पुढे जे आहे, कुणी शिकून शहाणे ठरले, कुणी भकून पुढारी झाले, कुणी विकून महात्मे झाले, परी त्या सम वेगळा सत्याचा पालन. विठ्ठल रामजीची देणगी दिली ती गाणी म्हणा, ती मुलांना शिकवा. आणि तेच केलं तर काम ते शिक्षकांचं आहे, पण आज परिस्थिती वेगळी आहे. शिक्षक असेल शिक्षक असेल, फ्लॅट किती आहेत, गाड्या किती आहेत, मंगळसूत्र किती पदरी झालं, कुठून एवढं मोठं लावलं, रिंगा किती मोठे, ह्याच्यामध्ये जात सगळं हे कोणी बोलणार नाही तुम्हाला. हो शिक्षक लोक आहेत, घरात कोण गेल्यानंतर तुमच्या शाळेत झेडपीचे शिक्षक आहेत किंवा कुठे म्युन्सिपाल्टी शाळेतला एक घरात समजा शिक्षक घरातल्या शिक्षक किंवा शिक्षिका असेल, तिच्या घरातलं नातेवाईक केल्यानंतर ती 13-13 दिवस तर शाळेत येणार नसेल तर पोरांना कोणी शिकवणार हो 13 दिवस. तुम्ही जा ना एक दिवस रडा काय ते असेल दुःख असेल, दुसऱ्या दिवशी त्या मुलांसाठी कर्तव्य म्हणून गेलं पाहिजे ना. सावित्रीबाईने डोकं फुटलं म्हणून दुसऱ्या दिवशी गेली नसत्या तर त्यांना शिकता आलं असतं का. हे वास्तव समजून घ्या, खूप भयाने आपल्यावरती कोण बोलत नाही
कोण सांगत नाही म्हणून लोकांचं लक्ष नाही असं बोलू नका, समजू नका. हे तुमचंच काम आहे सगळं. आजूबाजूला जे बिघडवलेलं आहे हे तुम्हीच बिघडवलेलं आहे, हे दुसरं कोणी नाही. तुम्हाला सगळं संध्याकाळी कुठला बापू लागतो बुवा लागतो त्याच्याकडे जायचं असतं, ते पहिल्यांदा तुम्हाला इन्स्ट्रुमेंट बनवतात आणि तुम्ही पालकांना बनवता. कधीतरी सांगा ना सावित्रीबाई फुलेनी आणि त्यांनी शाळा काढल्याचा, सरस्वतीबाईंनी नाही शाळा काढल्या, तिचा काय संबंध आहे सरस्वतीचा. शाळा काढली असत तर पोरं कशाला मत शिकली नसते त्यावेळी 150 वर्षापूर्वी. हे वास्तव सगळं समजून घ्या, अधिक लोकांपर्यंत न्या. साहित्य शिकवता शिकवता, शिक्षण शिकवता शिकवता, इतिहास शिकवता शिकवता, विज्ञान शिकवता शिकवता, मुलांना तेवढं प्रगल्भ करा. मुलांना तुम्ही गेले अवकाश ज्ञान देता पण कधीतरी त्यांना सांगा ना ह्या शुक्र आकाशातला शुक्र आता आणि खड्याचा काय संबंध नाही, तो खडा कुठे, शुक्र तारा कुठे, मंद वारा कुठे आणि तुमच्या हातात खडा कुठे, ह्याच्यापासून शिक. हे सगळं शिक्षक मला मिळाले, चांगले शिक्षक मला चांगले शिक्षक मिळाले म्हणजे माझी आई जी होती तिला भाऊराव पाटलांनी शिकवलेलं असल्यामुळे मी असा झालो. माझ्या आईला 1-1 रुपये दर महिन्याला भाऊराव पाटून आणून द्यायचे आणि आई 44 सालामध्ये पीटीसी झाली जीवाचं रुग्ण. गेल्या वर्षी ती गेली, काही कर्मकांड अमुक तमुक काही मानत नव्हतं, काही नाही, चांगली जगली. आणि आई गेल्यानंतर सुद्धा आम्ही काही कर्मकांड केली नाही 2 वर्षात, पण घरात कुठे भांडी पडली पिटली असं पण नाही झालं, काय कुठे दिसली सावली गुली असं पण नाही. तर खोट्या जगामध्ये रमू नका, आधी आपण स्वतः फसतो आणि दुसऱ्याला फसवतो. त्या फसवणुकीपासून सावध करण्याचं काम महात्मा फुलेंनी आणखी त्यांच्या विचारांनी जी माणसं तयार झाली ते होते होतात तर केलेलं आहे त्यांनी. आपणही त्याच विचाराने गेलं पाहिजे. महात्मा फुले असतील, शाहू फुले, आंबेडकर, मला असं वाटत नाही काही जण म्हणतात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, आहेच ना तो, आपल्याला दिसत नाही. आपण तो शोधला पाहिजे, जिथवर असेल तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. मला तर दिसतो, मला तर माझ्यासारखीच माणसं चांगली दिसतात. कायम असं असतं की तुम्ही अंगाला परफ्यूम जर लावलं असेल, अत्तर लावलं असेल, तर आजूबाजूला तुम्ही जग सुधारण्याच्या बंधनात पडू नका. आजूबाजूचा एरिया जरी स्वच्छ केला तर स्वच्छ केलेल्या जागेवर जगाकडे बघितलं तर स्वच्छ जग दिसणार, घाणीत उभं राहून जग दिसणार. तडजोडी करू नका, जे पटत नाही ते पटत नाही म्हणून सांगा. उगाच आपण तडजोड करतो आणि त्याच्यामध्ये आपला नाश करू. गोड बोलून जर होत असलं असतं तर 150 महात्मा फुले जवळ गेल्यानंतर आज 125 वर्षानंतर आपल्याला तेच बोलावं लागलं. आपण त्याच चक्रामध्ये पुन्हा पुन्हा अडकत जातोय, फसत जातोय. त्याच्यातून निघण्यासाठी आजच्या सारखे समारंभ आहे, अधिक चांगल्या पद्धतीने करा. तुमच्यामध्ये शिवरायांचा मावळा असेल तो जागृत करा. महात्मा फुलेंचा सत्यशोधक असेल त्याला जागा करा. इतकंच नाही तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा समज असा इतक असेल त्याला जागा करा. ही दुनिया बदललेली दिसेल, ही सत्ता आपली असलेली दिसेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ऊठ मावळ्या पहा जरासा, संत जनांची शिखरे, सुधारकांच्या कथा सांगती जातीची लष्करे. डोळे उगडा पहा साळ सुद गंगेचे कोटे, शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या कोटे. कमरेचे करगोटे गेले, गोप गेले, आता हिरवे निळे पिवळे आले दिसतोय. वैष्णोदेवीचा अक्क्याचा चमक्याचा शिवबंधन दिसत, हे कुठून आले, हे तर तोडून टाकले ना. शत्रू तुमच्या घरात शिरला, संतोषी माता गेली, आता वैभव लक्ष्मी जोरात आहे, मार्गशीर झालं ना आता उद्यापासून, आता फळ फुलं सगळी विकली जातील. ठीक आहे कांदाला आपण, तो जो पुस्तक काढणारा जो माझ्या ओळखीचा जो रायकर होता ना, पुत्र त्याचे पुस्तकं घेत नव्हती, तो करोडोपती झाला. शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या कोटे, भटबंगाला विरुद्ध असावा आपला बुद्धिवान, शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बरबाद. जातीचा तरुणी विचका, धर्माचा तोडला लचका, बहुजना ठेवीला फाटका, स्वाभिमान केला लटका, देवासही दिला झटका, दगडात कोंबुनी त्याला तोकडा केला होत. यावर केले वार, फुले शाहू प्रबोधनकार, वर आंबेडकरी प्रहार, झाले हरामखोर गपगार, त्यांना उठून द्यायचं नायर,
त्यांना गाडून टाकायचं. तुम्ही बोलला पाहिजे ना थोडा, तुम्ही बोलून काय. पण निश्चय पडला अडीला, पिकला अंधश्रद्धेचा मळा, विद्यापतीही केला दूध कोळा. त्याला चमचे चमचे दूध पाजलं का. विद्यापतीही केला दूध कोळा, त्यात बहुजन फसला भोळा, आता करून त्याला गोळा. फिरवूया कोतांडावर विळा, सोडूया जातीचा पिळा, लावणी लोकधर्माचा टिळा. उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला. सत्य धर्माचा झेंडा उंचवत जय शाहू फुले बोला, लोकधर्माचा झेंडा उंचवत जय शिवाजी बोला. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्याशिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे. आता तरी तुम्ही मागे घेऊ नका, धिकारुणी टाका म्हणून. हाच मंत्र माराव सरांनी आज आपल्या मार्गदर्शन मधून सर्वांना दिलेला आहे.